बाळासाहेबांसारखं नेतृत्व असतं तर एव्हाना स्मारक झालं असतं असं म्हणत मनोहर जोशींनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाच टोला हाणलाय. स्मारकाच्या मुद्द्यावरून बाळासाहेबांनी सरकारही पाडलं असतं असं मनोहर जोशी म्हणाले. त्याचबरोबर बाहेरचा उमेदवार दिला म्हणूनच दादरमध्ये शिवसेनेचा पराभव झाला असं म्हणत मनोहर जोशींनी उद्धव ठाकरेंचे कानही टोचलेत. राज आणि उद्धव एकत्र येतील अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. आणि एवढ्यात निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेणार नसल्याचंही मनोहर जोशींनी स्पष्ट केलेलं आहे. साहेबांचं स्मारक उभं राहिलं पाहिजे शिवाजी पार्कात. अजून स्मारक उभं राहिलेलं नाही. काय नेमकं कारण आहे, का असं झालं की अजून एक वर्ष होत आलं तरी स्मारक उभं राहत नाही? याचं कारण बाळासाहेबांची भाषा आपण वापरत नाही. थोडं स्पष्ट बोलतो, माफ करा. तिथं अशी कल्पना करा की बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आहे आणि दुसरं कोणाचं प्रबोधनकरांचं स्मारक आहे. सरकार जर नाही म्हणाय असत तर बाळासाहेबांनी ते सरकार पाडून दाखवलं असतं. त्यांनी परवा केली नसती, त्यांचं कारभाराची पद्धतच वेगळी होती. आणि मी त्यांच्या बाजूला बसून वर्षानुवर्ष बघितली. कार्यकर्त्यांनी यावेळी सुद्धा ती भाषा वापरली असती. आमच्या बाजूला एक विभाग प्रमुख आहे, मुद्दाम सांगतोय, ती भाषा जर आपण वापरली असती तर आतापर्यंत स्मारक शिवाजी पार्क मध्ये होऊन गेलं असतं याची मला खात्री आहे. तुम्ही असं म्हणाला होतात की स्मारक झालं नाही तर मी कायदा हातात घेईन. तुम्ही काही आंदोलन करणार, तुम्ही कायदा हातात घेणार, एक आक्रमक असं आंदोलन करून त्याचं नेतृत्व करणार का? हे आंदोलन करण्याचा अधिकार कोणाचा याचं भान मी कधी विसरत नाही. हे अधिकार कारण उद्धवजी ठाकरे यांचे आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की जर या विषयावर आंदोलन करण्याची वेळ आली आणि उद्धवजींनी शिवसैनिकांसाठी आंदोलन पुकारलं तर त्या आंदोलनात सामील होणारा पहिला शिवसैनिक मी असेन अशी मात्र आपल्या खात्री. जिथे शिवाजी असतो तिथे सूर्याजी पिसाळी असतो. मागच्या वेळी असे सूर्याजी पिसाळ निघाले की जे खातात शिवसेनेचं पण मत शिवसेनेला दिली नाही. त्याच्या आधीच्या निवडणुकीमध्ये आणि मतदारांनी बाहेरचा उमेदवार म्हणून मतं दिली नाही हा इतिहास आहे. पण आपण इतिहासापासून धडा घेणार आहोत का हा प्रश्न आहे. उद्धव आणि राज या दोघांची ध्येय एकच आहे, मग ते वेगळे का हा प्रश्न आहे. हा प्रश्न मी दोघांनाही विचारलेला आहे यापूर्वी आणि दोघांकडूनही या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले नाही. दोघेही आपापल्या परीनं हा प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतायत, मराठी माणसाचा प्रश्न. परंतु या दोघांना अजूनपर्यंत यश मिळालं नाही. मला असं वाटतं आपण आशा बाळगूया की जास्तीत जास्त लवकर राज आणि उद्धव एकत्र येतील आणि काँग्रेसचा केवळ पराभव राहणार नाही तर काँग्रेसला पळून जावं लागेल अशा प्रकारचं वातावरण देशामध्ये होईल. याच संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून. दिनेश, बाळासाहेबांसारखं नेतृत्व असतं तर एव्हाना स्मारक झालं असतं असं म्हणत थेट उद्धव ठाकरे यांच्यांना टोला आणलेला आहे मनोहर जोशी यांनी. एक खदखद मनातली त्यांनी या निमित्तानं व्यक्त केलेली आहे असं वाटतं का, काय बोलाल? हेमाली, निश्चितच ज्या पद्धतीने शिवसेनेमध्ये सध्या मनोहर जोशींचं एक स्थान निर्माण झालेलं आहे, लोकसभा उमेदवारी त्यांनी लढवावी की नाही याबद्दल अद्यापही पक्ष नेतृत्वाने कुठला ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यांना दक्षिण मध्य मुंबईचं आश्वासन होतं असं त्यांच्याकडून सांगितलं गेलं. मात्र त्या ठिकाणी राहुल शेवटे जे स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत त्यांना उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी करण्याचे आदेश दिले गेले. त्यामुळे पक्षात मनोहर जोशी अस्वस्थ आहेत आणि या ही जी अस्वस्थता आहे तीच आज या मुलाखतीतून व्यक्त झालेली आहे. अत्यंत स्फोटक अशी ही मुलाखत मानली जाते आहे. कारण ज्या पद्धतीने जो स्मारकाचा बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा जो विषय आहे तो शिवसेनेसाठी आणि संपूर्ण शिवसैनिकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे, तो विषय हाताला धरून त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या या स्मारकाच्या एकूण वाटचाली संदर्भात किंवा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेसंदर्भात काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण हा विषय बंद केला असतानाही पुन्हा आज मनोहर जोशी यांनी राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं अशी आशा बाळगूया, तरच काँग्रेसचा पराभव होईल अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे दादरमध्ये जो पराभव झाला, दादरचा जो बालेकिला गेल्याची खंत शिवसेना प्रमुखांनी व्यक्त केली होती त्यावर जे विधान केलं गेलेलं आहे की ज्या पद्धतीने दादरमध्ये बाहेरचा उमेदवार दिला गेला आदेश बांदेकर हे गेल्या वेळेस विधानसभा निवडणुकीचे शिवसेनेचे उमेदवार होते आणि मतदारांनी त्यांना मतं दिली नाहीत आणि हे सांगताना जिथे शिवाजी असतात तिथे सूर्याजी पिसाळी असतात कुठे ना कुठेतरी रोख शिवसैनिकांकडे होता कारण ज्या पद्धतीने शिवसैनिकांनी दादरमध्ये विजयासाठी काम केलं नाही ही सगळी जी विधानं आहेत ती अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक अशी विधानं आहेत आणि ही जी अस्वस्थता आहे मनोहर जोशींची ती आजच्या मुलाखतीतून त्यांनी व्यक्त केलेली आहे. नक्कीच मनोहर जोशींच्या या अस्वस्थतेबाबत शिवसेनेकडून काही प्रतिक्रिया मिळाल्या? कदाचित शिवसेना पक्ष नेतृत्व ही संपूर्ण मुलाखत आणि ज्या पद्धतीने दक्षिण मध्य मुंबई मधला जो निर्माण झालेला वाद होता तो आता अधिक गांभीर्याने घेईल आणि पुढे ही जी मनोहर जोशी यांनी केलेली विधान आहेत त्या बाबतीत त्यांच्याकडून कदाचित खुलासाही मागितला जाऊ शकतो. मनोहर जोशी यावर काय उत्तर देतात किंवा मनोहर जोशी यांच्यावर काही पक्ष नेतृत्व कारवाई करण्याचा निर्णय घेतं का अशा पद्धतीचे मुद्दे आता उपस्थित होऊ लागले आहेत कारण एक जी पक्षशिस्त असते या संपूर्ण मुलाखतीत जी पक्ष नेतृत्वाच्या धोरणासंदर्भातली विधानं करताना मनोहर जोशींनी याआधी विधानं केली मात्र या व्यासपीठावर शिवसेना खासदार भरतकुमार राऊतही होते त्यांनी कुठे ना कुठेतरी एक सारवासारव केली त्यानंतर मनोहर जोशींनी आपली जी विधानं आहेत ती चुकीच्या अर्थाने घेऊ नयेत अशा पद्धतीने सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कुठे ना कुठेतरी या विधानांमधून पक्ष नेतृत्व दुखावलं जाईल कारवाई होईल अशी एक शंका किंवा अशा पद्धतीचा एक अशी शक्यता लक्षात आल्याने मुलाखतीच्या या भागामध्ये आपल्या विधानांवरून कुठे ना कुठेतरी सारवासारव करण्याचा किंवा आपली एक बचावात्मक भूमिका घेण्याचा प्रयत्नही जोशींकडून झालेला दिसतो आहे. नक्की धन्यवाद दिनेश आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. मनोहर जोशींच्या या अस्वस्थतेबाबत आता शिवसेनेकडून काय उत्तर येतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरलेलं आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.